आईला आश्चर्य वाटतं की ह्या काळामध्ये स्वयंवर करणारी फॅमिली कोण आहे, हा मुलगा कोण आहे जो वधू महोत्सव भरवतोय. फुली तर सगळ्यात छान छान आलेल्या आहेत. आता मी इथे काय करते मला माहित नाही, खरंच म्हणजे 101वी मुलगी बहुतेक मी आहे असं मला वाटतं. तुला शिकवीन चांगलाच धडा. या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि येते आत्ता कारण एकदम खास काहीतरी सुरू आहे. खूप स्पेशल शूट इथे आहे आणि ते काय शूट चालू आहे माझ्याबरोबर सांगणार आहेत मास्तर आणि बाई आहेत. हॅलो शिवानी, कशी आहे? मस्त, हव यू. मस्त. आणि काय आहे आज एकदम स्वयंवर वगैरे अधिपतीचं हे काय आहे? एकदम आम्हाला शॉक बसला आल्यावर इथे. हो, मलाही तसाच शॉक बसतो, अक्षराला सुद्धा. कारण ती जेव्हा येते तेव्हा तिला अचानक ती वेगळ्या कारणासाठी इथे आलेली आहे आणि तिला काही या घरी अधिपतीच्या भुवनेश्वरीच्या घरी यायला अजिबात आवडत नाही. पण ती येते आणि दिसतं की लोक टाळ्या वाजवत आहेत, ह्याचा मोठा अधिपतीचा फोटो लावला आहे आणि स्वयंवर वगैरे. आणि तिला आश्चर्य वाटतं की ह्या काळामध्ये स्वयंवर करणारी फॅमिली कोण आहे, हा मुलगा कोण आहे जो वधू महोत्सव भरवतोय. सो मलाही तो शॉकच बसतो आणि माझं येणं इथे काही इथे येणं माझं भुवनेश्वरीलाही काही फारसं आवडत नाही, त्यामुळे भुवनेश्वरी मॅडम ही बहुतेक मला त्रास देणार आहे तिथे आल्याबद्दल. तर त्यामुळे मज्जा येणार आहे आमची पुन्हा एकदा जुगलबंदी बघायला मिळेल. अच्छा, म्हणजे जुगलबंदी बघायला मिळेल की त्यातली एक जे 100 मुली ज्या बोलवल्या आहेत त्यातली एक 101 ॲड होणार आहे आता त्याच्यामध्ये? होऊ पण शकते आणि नाही पण होऊ शकत, काही सांगता येत नाही, काही होऊ शकतं. पण जे काय असेल त्यामध्ये भुवनेश्वरी मॅडमचा फायनल त्यांचा से असेल, त्यांचं म्हणणं हे फायनल असतं या घरात, त्यामुळे तसं ठरेल. आणि मुली तर सगळ्यात छान छान आलेल्या आहेत. आता मी इथे काय करते मला माहीत नाही, खरंच म्हणजे 101वी मुलगी बहुतेक मी आहे असं मला वाटतं. पण मला सांग शिवानी, खऱ्या खऱ्या ह्याच्यामध्ये आता समजा विराजाशी लग्न झालं नसतं तर असं स्वयंवर आवडलं असतं? नाही, अजिबात नाही. म्हणजे असं कुठला मुलगा स्वयंवर भरवतोय आणि तिथे जाऊन मला ऑडिशन सारखं द्यायचं आहे, ही कन्सेप्टच मला मुळात आवडत नाही. आणि आय डोंट थिंक कुठल्याच मुलीला ही कन्सेप्ट आवडेल, त्यामुळे तशाच पद्धतीने एक बरं आहे की शिवानी आणि अक्षराची मतं या बाबतीत सारखीच आहेत, त्यामुळे मी तसंच रिॲक्ट करणार आहे. पण मग तुझ्या म्हणजे आत्ता जसं अक्षराच्या काही अपेक्षा असतील ना मुलाच्या, तशा शिवानीच्या काय होत्या? मग तो ऐकून नाही, ऐकून घेणारा नाही ना तो ऐकणारा असावा. आणि नाही पण जोक सपाट, मला खरंच कोणीतरी खूप छान माझा मित्र असेल असा मुलगा हवा होता. आणि विराजस आणि मी तुला तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इतक्या वेळा सांगून की आम्ही 10-12 वर्ष ओळखतो एकमेकांना. सो तो एक चांगला मित्र मला हवा होता नवरा आणि तो आहे. पण आता मालिका सुरू होऊन काही दिवस झाले, तर आता कशा प्रतिक्रिया येतात? कारण आपण पहिल्या एपिसोडला भेटलो होतो आणि त्याच्यानंतर आज भेटतोय, तर आता कशा प्रतिक्रिया येत आहेत या सिरियलवर? खूपच छान येत आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आमचा प्रोमो आउट झाला तेव्हापासूनच सगळ्यांना ते आवडत होतं, तेव्हा तर लुक्स फक्त आउट झाले होते. पण आता सीन्स जसे जसे आणि लोक आता जुळली आहेत त्या सगळ्या कॅरेक्टरशी, त्यांचा कनेक्ट झालेला आहे, तर त्यामुळे ते खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. मला मास्तरीणबाई म्हणायला सुरुवात केली आहे लोकांनी आणि थोरले सरकार आणि या सगळ्या नावांनी ते ओळखलं जात आहे. आणि मला खूप आवडतं आहे की लोकं म्हणत आहेत ही नेहमीच्या सिरियल्सपेक्षा खूप वेगळी वाटते आहे, कारण याच्यामध्ये आम्ही एक छान संदेश पण देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षणाची बॅकग्राऊंड आहे या सिरियलला आणि सगळे कॅरेक्टर्स इतके वेगळे आहेत की त्यांची जुगलबंदी बघायला खूप मजा येते. पण आता तुझं कवितेशी कसं ट्युनिंग झालं आहे, कारण आता तुमचे सीन्स चालू झालेत एकत्र? हो, अरे खूपच मज्जा. म्हणजे आम्ही पहिल्याच दिवशी मला अजिबात असं वाटलं नाही की मी तिच्याबरोबर पहिल्यांदा काम करते. मला खरं तर मला ऋषीला दडपण आलंच होतं की आपण कविता लाड मेढेकरांबरोबर काम करणार आहोत आणि कसं होईल काय होईल वगैरे. पण कविता ताईला मी आधी माझ्या लग्नात जेव्हा भेटले होते तेव्हा मी तिला सांगितलं होतं की तुझी खूप मोठी फॅन आहे. मी तिला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा आणि मी तिला सांगितलं. आणि त्यानंतर काही महिन्यांनी आमचं एकत्र कास्टिंग झालं तेव्हा मला आनंद झाला होता. आणि तेव्हा जशी मी तिला कामांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की अत्यंत प्रेमळ आणि खूप सगळ्यांना समजून घेणारी अशीच ती आहे. सो मस्त, खरंच खूप मजा येते एकत्र काम करताना. येस अश्वनी, यानिमित्ताने एक छान लुक मिळाला आहे तुला आणि त्या लुकवर पण आता खूप वेगवेगळ्या कमेंट्स येत असतील तुला. तर आता तुझ्या साड्यांवरनं तुझ्या केसांवरनं काही कमेंट्स आल्या? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मला लॉंग हेअर जास्त छान दिसतात कारण अचानक लोकांना शॉर्ट हेअरमधून डिरेक्टली लॉंग हेअरमध्ये बघण्याचा एक असा जंप झाला.
इन्स्टाच्या फोटोजमधनं व्हिडिओजमधनं, त्यामुळे पण ते सरप्राईज खूप छान रिसीव्ह केलं सगळ्यांनी. सगळ्यांना लुक पण माझाच नाही तर कविताताईचा, ऋषीचा, त्यांचे दोघांचे लुक्स तर इतके कॅरेक्टरला त्यांच्या अगदी काय म्हणतो त्याला की बघून कळतं की हे काय कॅरेक्टर्स असणार आहेत, असे इतके छान लुक्स आहेत सगळ्यांचे. आणि हा लुक मला पण पर्सनली खूप आवडतो कारण अत्यंत कम्फर्टेबल असं फॅब्रिक आहे आणि आम्ही खूप उन्हात शूट करतोय, सो कंटिन्यू साडी नेसून शूट करणार. पण माझं असं पहिल्यांदा झालं आहे की मला माझे कॉस्ट्युम्स हे सगळे इतके आवडले आहेत, म्हणजे सगळे जे आहेत ते सगळे कॉस्ट्युम्स, सो खरंच खूप छान लुक आहे, एन्जॉईंग इट. थँक्यू शिवानी, थँक्यू सो मच. आणि मला खात्री की ती 101 मुलगी तू असावी, होपफुली. म्हणजे अक्षरा नाही म्हणणार असं होपफुली, पण बघूया. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.